नेरली येथील राजेंद्र कदम यांचे काल झालेल्या पावसात मोठे नुकसान झाले आहे. नेरली तालुका वाळवा येथे काल रात्री झालेल्या वादळी पावसामुळे पपई बागेचे फार मोठे नुकसान झाले आहे. रात्री 8 सुमारास जोराचा वारा व गारांचा पाऊस मोठ्या प्रमाणात झाला, त्यामुळे राजेंद्र कदम यांच्या बागेचे खूप नुकसान झाले आहे. अक्षरशः काही झाडे उन्मळून तर काही मोडून पडली आहेत. आधीच कोरोना काळात शेतकरी हताश झाला आहे, यात कमी की काय म्हणून कालच्या पावसाने हातातोंडाला आलेला घास पळवून नेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी के न्यूज प्रतिनिधी रहीम पठाण. आता आपण नेरली या गावी आहोत. काल जो काही पाऊस झाला रात्री, त्या पावसामध्ये शेतीमध्ये खूप मोठं नुकसान झालंय. आता आपण नेरले ते राजेंद्र कदम यांच्या जी पपईची बाग आहे त्या बागेमध्ये आहोत. त्या बागेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नुकसान झालं. या बागेचं आपण बघू शकतो या ठिकाणी की पपईची बाग अक्षरशः उलगडून पडलेली आहे. कालचा जो काही पाऊस झाला त्या पावसामध्ये अतिशय नुकसान या ठिकाणी या शेतीचं झालेलं आपल्याला दिसून येतं. कोरोनाचं हे संकट आणि या संकटामध्ये पुन्हा एकदा शेतकऱ्यावरती आसमानी संकट कोसळल्यासारखी ही परिस्थिती आहे. तरी याची दखल सर्वांनी घेऊन शेतकऱ्याला न्याय द्यावा हीच या निमित्तानं सगळ्या प्रशासनाला विनंती.